कोल्हापुरातील शाहूजनक घराण्याचे वंशज समरजित सिंह गाडगे यांनी आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे महाविकास आघाडी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे उपोषण सुरू केलं आहे. दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याखाली आज दिवसभर त्यांचं हे आंदोलन सुरू असेल. आंदोलनाला बसण्यापूर्वी त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं आहे. शेतकरी असतील, शहराचे ग्राहक असतील, या सगळ्या असंख्य विषयांवर मी आज निर्णय घेतला की मी माझ्या पंजोबांच्या त्या चरणी मी बसीन. जसं आपल्याला माहिती आहे की वीज दरवाढबद्दल ग्राहक असतील, शेतकरी असतील, कृषी पंपाचा विषय असतील का उद्योजक असतील, त्याच्यावर प्रचंड घोषणा करूनही सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही. आता वीज कनेक्शन कपात करताना विरोध केला तर त्याच्यावर केसेस करू अशा निर्णय सरकारने घेतलेला आहे. 50,000 रुपये अनुदान डिक्लेअर करून GR काढून तरतूद करून 6 मार्चला एक वर्ष पूर्ण होतो आहे, पण लोकांना न्याय मिळत नाही. 2 लाखाच्यावरती शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. मायक्रो फायनान्समध्ये ज्या महिलांना कर्ज देणार ते आम्ही गठीत करू असं एका मंत्र्यांनी स्टेटमेंट केलं तरी तो न्याय मिळत नाही. अवकाळी पावसाचं नुकसान झालं त्याची तुम्ही GR काढला पण त्याचे अजून पंचनामे नाहीत. अशा असंख्य विषयावर मी निर्णय घेतला की आज मी स्वतः उपोषणाला बसणार. कुणाला मी आवाहन नाही केलं आहे, कुणाला निमंत्रण नाही दिले आणि त्याच्यामुळे मी निर्णय घेतला.